नमस्कार, एबी मराठी मध्ये आपले स्वागत आहे। माळ्याचा तिडा नेमका कधी सुटणार आणि तुतारीची माळ कोणाच्या गळ्यामध्ये काढणार, प्रचंड उत्सुकता आहे। तिसरी उमेदवाराची यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दुपारी जाहीर केली, त्यामध्येही माळ्याचा तिडा त्या ठिकाणी सुटला नाही आणि माळ्यामध्ये नेमकं कोण असणार ही उत्सुकता प्रचंड ताणली गेलेली आहे। माळ्यामध्ये राष्ट्रवादीकडून धक्का तंत्राचा वापर होणार का आणि धक्का तंत्रामध्ये नेमकं कोणाला उमेदवारी मिळणार, याच मुद्द्यांवरती मी आपल्याशी बोलणार आहे। खरं तर दोन मुद्दे या ठिकाणी आहेत की माळ्यामध्ये नेमकं राष्ट्रवादीचं गणित सध्या काय चाललेलं आहे, कारण तिसरी यादी जाहीर झाली त्यावेळी जयंत पाटील यांच्या शेजारी आपण बघितलं तर माळ्याचे खासदार धीरेशील मोहिते पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामुळे उद्या जर उमेदवारांची यादी जयंत पाटलांनी सांगितलं तर आज सायंकाळी उशिरा सुद्धा एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही काही उमेदवार जे आहेत ते जाहीर करू शकतो। मात्र 8:30 वाजत आले आहेत, अजून तरी कुठलीही उमेदवारांची घोषणा झालेली नाही। कदाचित उद्या जर ही उमेदवाराची यादी जाहीर होणार असेल तर उद्याचा सोमवार महादेवाचा वार, हा महादेव नेमका कोणाला पावतो आणि तिघांचे जे प्रमुख इच्छुक आहेत त्यांच्या नावामध्ये शेवटी जीत आहे, त्याच्यामध्ये दोन रणजित, रणजित सिंह मोहिते पाटील, रणजित सिंह शिंदे जे बबनदादाचे पुत्र आहेत, आणि दुसरं तिसरं नाव आहे ते म्हणजे अभिजित, यांच्याही नावामध्ये शेवटी जीत आहे आणि त्यामुळे नेमकं तुतारी कोणाला मिळणार, उद्याचा सोमवार महादेव कोणाला पावणार याच्याकडे प्रचंड लोकांचं लक्ष राहिलेलं आहे। अनेकांचे फोन येत आहेत, माळशिरस, माढा, पंढरपूर या तिन्ही तालुक्यामधून आपापल्या नेत्यांचे जे कार्यकर्ते आहेत, हितचिंतक आहेत, ते फोन करतायत आणि म्हणून मी म्हणतोय की धक्का तंत्राचा वापर त्या ठिकाणी जर झाला तर माड्यामधून काही माध्यमांच्या मधून काही सूत्रांकडून जी माहिती कळते त्यानुसार एखाद्या वेळेस रणजित सिंह मोहिते पाटील जे भाजपाचे आत्ताचे विद्यान परिषदेचे आमदार आहेत त्यांचं नाव धक्का तंत्राच्या माध्यमातून राष्ट्रवादी तुतारीकडून, शरद पवारांच्या त्या राष्ट्रवादीकडून त्या ठिकाणी जाहीर होऊ शकतं। ती खेळी जी आहे ते जयंत पाटील आणि शरद पवार त्या ठिकाणी विचारपूर्वक खेळतील। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आणखी एक धक्का तंत्र दिलं जाऊ शकतं, तो म्हणजे बबनदादा शिंदे जे अजित पवार गट फुटल्यानंतर जे अजितदादांच्या बरोबर गेलेले होते त्यांनी सांगितलेलं आहे एकतर मी तुतारीकडून लढेल किंवा मी अपक्ष लढणार आहे आणि त्यामुळं बबनदादांचं सुद्धा ऐनवेळेस नाव पुढे घेऊ शकतं। त्यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांना थोडस थांबा म्हणून बबनदादांना ऐनवेळेस प्रोजेक्ट केलं जाऊ शकतं किंवा रणजित सिंह शिंदे यांनाही त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी मिळू शकते, कारण उद्या 10:30 माढामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन शिंदेचं त्या ठिकाणी होणार आहे, सभा होणार आहे, आणखी उमेदवारी अर्ज ते दाखल होणार आहेत, काही त्यांना सिंट मिळाले आहेत का ती सुद्धा उत्सुकता लागलेली आहे। ही दोन नावं जर त्या ठिकाणी राहिली तर अभिजित पाटलांचं सुद्धा नाव त्या ठिकाणी पुढे येऊ शकतं। अभिजित पाटील हे सातत्यानं शरद पवारांच्या संपर्कात आहेत, जयंत पाटलांच्या संपर्कात आहेत। लोकसभेच्या अगोदर शरद पवार आणि अजितदादांची राष्ट्रवादी वेगळी झाल्यानंतर अभिजित पाटील हे राष्ट्रवादीच्या बरोबर राहिले होते, मात्र लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी कालच माध्यमांशी बोलताना सांगितलं कारखान्याची अडचण झाली आणि अचानकपणानं आपल्याला यू टर्न घ्यावा लागला, मात्र आत्ता तशा पद्धतीचं काहीही होणार नाही आणि मी तुतारीकडून लढण्यासाठी इच्छुक आहे। एक तरुणांच्या मध्ये क्रेज असणारा चेहरा म्हणून किंवा साखर कारखानदारीच्या माध्यमातून, खर तर माढा पंढरपूरचा हा जो मतदारसंघ आहे तो साखर पट्टा आहे, नदीकाठचा पट्टा आहे, उजनीचा डावा उजवा कालवा आहे, सिनामाडा उपसा सिंचन योजना आहे आणि त्यामुळे उसाचं क्षेत्र मोठं आहे आणि 3,500 रुपयांचा दर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी जाहीर केलेला आहे। तरुणांच्या मध्ये क्रेज आहे, त्यामुळे अभिजित पाटलांचं नाव त्या ठिकाणी पुढे येणार का, प्रचंड सस्पेन्स आहे। काय होऊ शकतं, भले भले लोक त्या ठिकाणी अंदाज लावतायत, अंदाज लावणं त्या ठिकाणी शक्य होय नाही, कारण मुंबईमध्ये आपण बघितलं तर जयंत पाटलांनी धक्का तंत्र दिलं, सिद्धू रमेश कदम ज्या रमेश कदमांच्या मुलगी आहेत त्यांना उमेदवारी दिली, इच्छुक जी नावं होती संजय क्षीरसागर होते, राजू खरे होते, अभिजित बेबळे होते, ह्या सगळ्यांची नावं बाजूला आहेत। त्यामुळे माळ्यात धक्का तंत्राच्या माध्यमातून नेमकी तुतारी कुणाला मिळणार, आज संध्याकाळी उमेदवारी जाहीर होते का उद्या सोमवारी सकाळी त्या ठिकाणी 10:11-12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी राष्ट्रवादीची यादी येते, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे। यादी जाहीर झाल्यानंतर अगदी तटस्थपणानं नेमकी कोणती खेळी पवारांनी या माढ्याच्या बाबतीत खेळली आहे त्याचं सुद्धा विश्लेषण मी करणार आहे। आमच्या एबी मराठीवरची विश्लेषण नेमकी तुम्हाला कशी वाटतात, निवडणूक संपेपर्यंत निवडणुकीच्या निकालाच्या अगोदरचा अंदाज
आणि निवडणुकीच्या निकाला दिवसाचं सुद्धा विश्लेषण ए बी मराठीवरती मी तुमच्या बरोबर त्या ठिकाणी कायम राहणार आहे. लोकसभेला जे आपण केलं तेच ए बी मराठीवरती विधानसभेला सुद्धा तुम्ही पाहणार आहात. मला फॉलो करा, ए बी मराठीला त्या ठिकाणी फॉलो करा. विधानसभेची प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी विश्वसनीयरित्या पोहोचवतोय.